नमस्कार. हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता सकाळी सकाळी माझा चहा आणि नाश्ता दोन्ही एकत्रच चालू आहे. मी आणि वी इथं चहा आणि बिस्किट खातो आहे. तर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आधी मी काहीतरी थोडंसं खाऊन घेते, चहा वगैरे किंवा नाश्ता, आणि मग नंतर जे कपडे आहेत ते सगळे कपडे धुवून घेते, कारण मग ऊन खूप असतं नंतर, मग त्यामुळं कपडे लवकर धुवून घेतलं की ऊन जास्त नाही लागत मग, कारण कपडे पण खूप जास्त, त्यामुळं एक ते दोन तास लागतात कपडे धुवायला. त्यामुळे आधी कपडे धुवून घेते, कारण कपडे सकाळी सकाळी धुतले की मग जास्त गरमीचा त्रास वगैरे होत नाही. आता कपडे धुवून झाले, आता किचनमध्ये थोडीशी मदत करते मी. तर किचनमध्ये भाजीला फोडणी द्यायची होती, तर मग आधी मी खाली लसूण ठेचून घेतला आणि मग वरती इकडं भाजी बनवली. तर भाजी बनवायची होती बटाट्याची, तर त्यामुळे आम्हाला फक्त फोडणी द्यायची होती. बटाटा चिरून घेतलेला मी आधी आणि आता फोडणी द्यायची. तर इकडं जर म्हणजे भाजी वगैरे ह्याचे हरभऱ्याची वगैरे चण्याची असे त्याच्यामध्ये चणा डाळ वगैरे मिक्स करून अशी वेगळी बनवतात थोडी, त्यामुळे मी फक्त पातळ भाजीला फोडणी म्हणजे पातळ भाजी बनवली फक्त. तर पातळ भाजी इकडं मी बनवते, तिकडं सासूबाई भाजी बनवत आहेत. आणि आजचं तर काय म्हणजे डेली रुटीन सेमच झालं आहे. 2 ते 3 दिवस मी जे दाखवते ते सकाळचा नाश्त्यानंतर कपडे वगैरे आणि जेवण परत, आणि जेवणानंतर थोडंसं रेस्ट करून मग नंतर संध्याकाळचं रुटीन चालू होतं. तर सेमच झाल्यामुळं म्हटलं घर पण दाखवायचं होतं त्या आपल्याला. तर आज मग थोडंसं घर कसं आहे तर ते दाखवते मी तुम्हाला. तर सकाळचं इथं आमटी म्हणजे भाजी तर झाली, आता आमटीला फोडणी दिली की मग नंतर भाकरी टाकायला लागतात. तर भाकरी ताई बनवतात, मी नाही बनवत भाकरी. थोडं भाकरी पातळ लागतात त्यांना, तर माझ्या थोड्याशा जाड होतात त्यामुळे मग भाकरी त्याच बनवतात. आता मी भाजी तेच झाल्यामुळं मग मी जास्त आज काही शूट नाही केलं, म्हणजे फक्त दुपारपर्यंत दुपारचीच सकाळचंच थोडंसं असं भाजी वगैरे बनवलेली, तेच फक्त व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर मग फक्त घर कसं आहे तेच दाखवलं. तर घराच्या साईडलाच एक तर आमच्या बाजूच्या मंदिर आहे, तर ते मंदिराच्या बाजूलाच असं घर आहे. तर इकडं असं तो रिकामं थोडंसं फाउंडेशन बनवून ठेवलेलं आहे आणि हे अंगण आहे पूर्ण. अंगणामध्ये फरशी आहे आणि त्याच्या पुढे आणि अंगण म्हणजे रिकामी जागा आहे. इकडं बाथरूम आणि टॉयलेट आहे, एक साईडला बाथरूम आणि एक साईडला टॉयलेट बाहेरचं. आणि इकडं बाहेर ड्रम वगैरे ठेवलेत पाण्याचे आणि हे इथले पुढची रिकामी जागा. हा व्हिडिओ रात्री बनवला आहे त्यामुळे तसा दिसतोय थोडासा. आणि याच्यामध्ये असं आता घरामध्ये आतमध्ये जातानंतर पहिला हॉल, इथं कूलर आहे आणि सोफा आणि हा हॉल. तर हॉलमध्ये अजून एक सोफा होता पण तो थोडासा खराब झाल्यामुळे मग तो कोणाला तर देऊन टाकला, पण तो सोफा छान होता. आणि इकडं हा मिरर आहे शोपीसचा आणि इथूनच हॉलमधूनच मग किचनमध्ये. तर हे असं बाहेरून असं किचन दिसतं. एका साईडला इकडं हे पाण्याचे जार वगैरे ठेवलेले आहेत आणि आतमध्ये हे किचन. इथं लगेच आतमध्ये आलं की फ्रीज आहे आणि ते छोटंसं कपाट आहे, त्याच्यामध्ये जे भांडे आहेत ते लावलेले आहेत. आणि इकडं अशी रिकामी जागा आहे थोडी आणि आतमध्ये एक छोटीशी मोर आहे. तर किचनमधूनच दुसरी आतमध्ये एक जी रूम आहे, तर ती रूम इथं कपडे ठेवायला किंवा काही सामान ठेवायला अशा कबड बनवून घेतले आहेत कडापाचं. आणि इकडे हे एक दोन कपाट आहेत तरी शिल्लक. ही एक बेडरूम झाली आणि ही एक दुसरी बेडरूम. याच्यामध्ये जास्त सामान ठेवलेले, इकडे सगळ्यांच्या बॅग वगैरे आहेत. तर हे घर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.